नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सासवडच्या लसीकरण केंद्रावर आपण आलेलो आहोत। गेले 4-5 दिवस या केंद्रावर लसीकरण सुरू झालेलं आहे, परंतु पुण्याहून येणारे सर्व मंडळी या टेक्निशियनचा फायदा घेऊन त्यांची नोंदणी इथं होते। सरकारनं नियम केला आहे, त्यांची काही चूक अशातलाही भाग नाही, परंतु स्थानिक लोकांचं या ठिकाणी नोंदणी होत नाही। फक्त 3 सेकंदात ही नोंदणी केली जाते पूर्ण। काल रात्री, परवादशी रात्री, 2-3 दिवस रात्रोरात्र लोक जागून देखील ऑनलाईन इथं नोंदणी होत नाही, अशा प्रकारच्या स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांचा, स्थानिक तरुणांचा संतोष हा वाढलेला आहे। सरकारनं ही पद्धत बदलून ज्या ठिकाणी पुण्यामध्ये जवळचे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांची जवळ सोय केली पाहिजे। पुरंदर तालुक्यातल्या लोकांना सासवड जेजूर केंद्र देऊन त्या ठिकाणी हे लसीकरण करणं आवश्यक आहे। साहेब, आता काय ही परिस्थिती आहे? काही तरुण आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत सध्या। या सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलक सध्या रजेवर आहेत, त्यांच्याऐवजी या ठिकाणी नारायण पवारसाहेब या ठिकाणी कार्यभार पाहतात। पवारसाहेब, नेमके काय आता ही परिस्थिती सध्या या ठिकाणी? सासवडचं जे लसीकरण केंद्र आहे, या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस द्यायचं या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे। आणि याच्यामध्ये सिस्टम अशी आहे की रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागते, ऑनलाईन रजिस्ट्रेशन। तर ह्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये ज्यांना त्या ठिकाणी त्या वेळेत रजिस्ट्रेशन ज्यांचं होते त्यांना तारीख मिळते, आणि ज्यांना तारीख मिळते त्यांनाच या ठिकाणी लस दिली जाते। परंतु या ठिकाणी आज या ठिकाणी स्थानिक लोकांचं, गणेश जगताप वगैरे आणि इतर काही नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी स्थानिक लोकांचं रजिस्ट्रेशन लवकर त्यांना करता येत नाही आणि त्या ठिकाणी त्यांना तारीख मिळत नाही। त्याच्यामुळं स्थानिक लोकांना त्या ठिकाणी दिवसातून 10 होतात आणि बाहेरचे लोक 100 होतात। म्हणून स्थानिक लोकांना पण त्या ठिकाणी लसीकरण करून घेता आलं पाहिजे, त्यांना पण त्यांचं पण लस मिळाली पाहिजे। म्हणून त्यांचं असं म्हणणं की या ठिकाणी स्थानिक लोकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन कसं करून त्या ठिकाणी मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्ही याबाबत तहसीलदार मॅडम यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत, नगरसेवक आहेत, आम्ही चर्चा करत आहोत। सध्या लसीकरण चालूच आहे, परंतु आम्ही चर्चा करून वरिष्ठ जे आदेश देतील त्या पद्धतीने या ठिकाणी होईल। तहसीलदार मॅडम कलेक्टर साहेबाशी बोलून घेणार आहेत आणि प्रशासन वरून ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यवाही होणार आहे। धन्यवाद।